नमस्कार, न्यूज टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण आहोत आळंदीमध्ये, इंद्रायणी नदीच्या काठी. आळंदी म्हटलं की इंद्रायणी नदीची आठवण येते. प्रत्येक येणारा इथे भाविक जो आहे तो इंद्रायणी नदीमध्ये आंघोळ करतो, स्वतःचे हातपाय तोंड धुतो. का तर एक ही पवित्र नदी आपण मानतो म्हणून. पण आत्ता आपण बघू शकताय की इंद्रायणी नदीच्या काठी कशा प्रकारे अस्वच्छता आहे. या इथे नारळ, फुलं, अगदी मूर्त्या, अर्धवट अशा तुटलेल्या मूर्त्याही आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. इतकी अस्वच्छ अशी ही नदी करून ठेवलेली आहे. इथे फक्त ट्रस्टलाच बोलण्यात काही अर्थ नाही, तर येणारे जे भाविक आहेत त्यांचंही हे काम आहे की नदी आपली, आपण ज्या नदीला पवित्र म्हणतो आहे त्या नदीमध्ये एवढी अस्वच्छता करणं योग्य नाही. आपल्या घरात आपण असं टाकू शकतो आहे का? तर नक्कीच नाही. तुम्ही ज्या नदीला पवित्र नदी म्हणताय या नदीमध्ये एवढा घाण टाकणं योग्य आहे का? आता तुम्ही इथे बघू शकता की काही मुली पण आपल्याला इथे दिसत आहेत. या मुली इथल्या आळंदीतल्याच आहेत, या शाळेत जाणाऱ्या मुली आहेत. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे या इथे या नदीमध्ये पैसे, आपल्या येणारे जे काही भाविक आहेत ते पैसे टाकत असतात. तर काही पैसे वगैरे सापडत आहेत का हे बघण्यासाठी या मुली इतक्या घाणेरड्या अस्वच्छाच्या पाण्यामध्ये जाऊन इथं पैसे शोधत आहेत. येणारे भाविक आहेत त्यांनीही हे बघितलं पाहिजे की आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो इथे. आणि हे जे काही फुलं, नारळ वगैरे आहेत त्यासाठी एक वेगळी व्यवस्था ठेवलेली असते, त्या तिथे त्यांनी येऊन टाकलं पाहिजे. गौरी गणपतीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करत असतो गौराईचीही आपल्या, तर त्याचं विसर्जन करावं म्हणून काही लोक अगदी या इथे एक गौराईची मूर्ती आपण पाहतोय, हात तुटलेले, चेहरा तुटलेला अशी एक मूर्ती इथं आणून ठेवली. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण खूप मानतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्याही मूर्त्या या इथे आणून ठेवलेल्या आहेत. तुमची मूर्ती खराब झाली असं जर तुम्हाला दिसून येत आहे तर अशावी मूर्त्या अशा उघड्यावर आणून टाकून त्या एवढ्या वाईट प्रतीत ठेवण्यापेक्षा तुम्ही त्याचं व्यवस्थित विसर्जन करू शकत असाल तर करावं ना. लोकांना हेही लक्षात आलं पाहिजे की एकतर विसर्जन व्यवस्थितरित्या करा. अशा प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं असणं योग्य नाही, एवढ्या घाणीमध्ये आहे. त्यासोबत आपण अजून बघू शकताय की देवांचे फोटोही या इथे या कचऱ्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. ही आपली इंद्रायणी नदी आहे ती किती वाईट प्रकारे अस्वच्छ अशी आपल्याच लोकांनी केलेली आहे. सर्व भाविकांना आणि प्रशासनालाही एक विनंती आहे की सगळ्यांनी या इथे थोडंसं लक्ष द्यावं आणि अशा प्रकारे आपल्या पवित्र अशा इंद्रायणी नदीमध्ये कचरा टाकू नये आणि स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. आत्ता आपल्यासोबत या नदीची स्वच्छता करणारे एक कर्मचारी आहेत. ते रोज पहाटे 4 वाजता येऊन या इथे साफसफाई करतात. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे त्यांचं इथे काम चालू असतं ते. परशुराम गायकवाड, प्रापरवानर, अहमदनगर. या ठिकाणी आपण कसं 8 दिवसातनं साफसफाईला येत असतो. पहाटे 4 ते 6 या दरम्यान माझे काही ते 3-4 मुलं असतात. आपण एवढी साफसफाई करतो. या ठिकाणी ज्यावेळेस जितकेच मी इथं आलेलो आहे तर या ठिकाणी काय होत आहे, आपलं XYZ काय असेल ते आता मी त्याचं नाव नाही घेऊ शकत, पण या ठिकाणी हार, आपले कुणाचे काही कपडे आणि या ठिकाणी असे जे काही हॉटेलचे लोक आहेत हे सुद्धा या ठिकाणी भांडे वगैरे धुवायला येतात, कपडे धुवायला येतात. आणि इथं या ठिकाणी दरावरी काय होत आहे, 10 ते 15 वर्षापर्यंतचे जे मुली येतात या ठिकाणी ते आपले आतमध्ये पाण्यामध्ये घुसून पैसे सापडणं हे करणं कसं, आणि शाळेतले मुले आहेत ना त्याच्याबद्दल काय ते आपल्याला योग्य वाटत नाही ना. तर या ठिकाणी 8 दिवसापूर्वी ते काही साफसफाईवाले आले होते, त्यांना मी सांगितलं, ते काही थोडे काय काय सांगितलं, बुवा आम्ही तर साफसफाई करतो आहे. मग मी त्यांना उदाहरण दिलं, तुम्ही साफसफाई जी करताय तर मला सांगा, या ठिकाणी मी दरवेळेस येतो, दुपारी 3 येतो, 4 येतो, सकाळी 5 येतो, तरी मला या ठिकाणी काही साफसफाई दिसतच नाही. तर आतमध्ये आज ठिकाणी या नदीची अवस्था आहे अशी आहे की इंद्रायणी नदीचं पाणी काचेवाणी आहे नाही सर, सध्या काचेसारखं नाही आहे. हे सध्या कसं आहे, सध्या पाणी एवढे बेवस आहे. या ठिकाणी बहुतेक लोक येतात, कोणाचे धाब्याचे कार्यक्रम, याचे कार्यक्रम असतात. तर या ठिकाणी काय होते, पाणी सध्या इतकं दूषित आहे ना, एवढं दूषित आहे की ते पाणी जर तोंडात घेतलं एवढं वास मारतं. कसं आहे आता ह्या लोकांना तरी ह्या गावकऱ्यांना तर असं वाटलं पाहिजे का आपण इथे ह्या गोष्टी काही करावा, कशा करावा. आता मी 2-4 जणांना सकाळीच बोललो, म्हणलं मावशी तू धुणं का धुतो, तिने उदाहरण दिलं की तर मग कुठे धुवायचं आम्ही. म्हणलं लोक इथे स्नान करतात, हे पाणी घेतात, माऊलीला वाहतात, समोर समाधी येतात, समाधीवरती टाकतात. तर याचा उपयोग काय सर ना, याचा काय उपयोग आहे नाही ना. हे दूषित पाणी तुम्ही जे समाधीवर टाकता याचा अर्थ काय,
इथे येणाऱ्या भाविकांना एकच विनंती आहे की तुम्ही इथे दर्शनासाठी येत आहे. आपल्या इंद्रायणी नदी हातपाय तोंड धुता तुम्ही इथे आणि याच इंद्रायणी नदीला छान अस्वच्छत असं करताय. तर कृपा करून इथे हार नारळ जे काही तुम्ही टाकत असता अगदी पैसे वगैरेही टाकता त्यामुळे ह्या छोट्या मुली रविवारचं येऊन एवढ्या त्या अस्वच्छच पाण्यामध्ये जाऊन ते पैसे वगैरे गोळा करतं. तर भाविकांना एवढीच विनंती आहे की तुमचं जे काही फुलं नारळ वगैरे टाकायचं आहे ते एका बाजूला तुम्ही ठेवून द्यावं, आपली नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासोबतच प्रशासनालाही विनंती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत असतात तर त्यांचेही काही कर्मचारी इथे लावून द्यावेत की ज्यांना का आपली नदी स्वच्छ ठेवा म्हणून आणि नदी स्वच्छ करण्याकडे भर द्यावा. शुभांगी जाधव, न्यूज टाइम.